देहूरोड विकास नगर येथील दुर्गादेवी उत्सव प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतीकात्मक भव्य आणि आकर्षक मंदिर तयार करण्यात आले आहे. या मंदिरात नेत्रदीपक अशी दुर्गादेवी आणि महालक्ष्मी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत असून दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुर्गादेवी उत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोरख उर्फ दादा तरस आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिव सदस्य आणि मित्र परिवाराच्या वतीने गेल्या काही वर्षापासून हे प्रतिष्ठान दुर्गादेवी उत्सव साजरा करीत आहे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठान करीत असते, परंतु भारताचे उद्योजक रतन टाटा यांचे निधन झाल्याने फक्त देवीची आरती करून बाकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत कैलासवासी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. रमेश कांबळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मावळ, पुणे. दुर्गादेवी प्रतिष्ठान विकासनगर केवळे ह्याच वर्षाने मला दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर देवीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. मी सर्व मंडळाच्या प्रतिष्ठानच्या सभासदांना तसेच या ठिकाणी येणाऱ्या फार मोठ्या प्रमाणात असलेल्या भाविकांना नवरात्रीच्या शारदीय महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. की काल रात्री आपल्या भारताचे उद्योजक माननीय रतनजी टाटा साहेब यांचं निधन झालं, त्याबद्दल आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो. आमच्या मंडळामध्ये प्रतिष्ठानमध्ये टेल्को युनियनचे कामगार 2-3 कामगार आहेत, त्याच्यामुळं आज आम्ही आमच्या मनोरंजनाचे कार्यक्रम सर्व कॅन्सल करून रतनजी टाटा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आणि आम्ही आमच्या मंडळाला गेले 35 वर्षाला आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरांची प्रतिकृती सादर करतो. गतवर्षी आम्ही केदारनाथ मंदिर सादर केलं होतं, ह्यावर्षी आम्ही श्री महालक्ष्मी मंदिर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील प्रतिकृती मंदिर सादर केलं.